हरिओम मी बाबासिंह नेरले कोल्हापूर उजळायवाडी उपासना केंद्र एक अलीकडचा एक अनुभव मी आपणाला सांगतो की बापूने सांगितलं की घरातून बाहेर जात असताना पहिल्यांदा उदी लावून घ्या आणि मग बाहेर पडा त्याप्रमाणे नित्य नियमानं आम्ही घरातले कोणी बाहेर जात असताना ती उदी लावून घेणे थोडी जेबेवरती ठेवणे आणि बापूंचं आणि मोठ्या आईंचं नाव घेत दत्तगुरूंचं नाव घेत बाहेर पडायचं अशा पद्धतीनं अलीकडेच आम्ही मी, मी आणि श्रीवर्धन श्रीवर्धन सेन श्री तोही वकील आहे आम्ही दोघे मिळून इचलगंजी कोर्टात जायचं म्हणून बाहेरून उजराईवाडीतून हायवे मार्गे बाहेर पडलो आणि साधारण तावडे हटेल या पॉईंटजवळ पोहोचलो त्याचवेळी श्रीवर्धन म्हटला की कोल्हापूरमध्ये एक दोन तीन कामं आहेत तेव्हा आपण दोघे इचलगंजल जाऊन परत यायला वेळ लागेल तो पण तिथं काय कामामध्ये अडचण यायला नको तेव्हा म्हटलं तुम्ही जायला पाहिजे थोडंसं कॉम्प्लिकेटेड मॅटर आहे त्यामुळं मग तावडे हॉटेलच्या पॉईंटवर मी उतरलो आणि त्याला म्हटलं गाडी घेऊन जावा पुढे मी खाली आलो आणि मग बस स्टॉपवर तावडे हटेल चौकात थांबून तिथून बस किंवा रिक्षा पकडून जायची म्हणून तिथं आलो योगायोगानं पहिल्यांदा बसच्या अगोदर एक रिक्षा आली रिक्षा चालवणारा मुलगा एकदम तरुण आणि थोडंसं फास्ट आणि वर स्मार्ट असा वाटला मी रिक्षामध्ये बसल्या बसल्या त्याला म्हटलं अरे बाबा गाडी थोड्याशा मर्यादेनं तू चालव असं त्याला मी सांगितलं तो थोडं अंतर मर्यादेनं हळूहळू चालवलं आणि पुन्हा त्याच्या गतीला तो लागला आणि प्रचंड फास्ट चालवू लागला त्यामुळं वेळोवेळी मी त्याच्या खांद्याला पकडून त्याला म्हणायचं अरे स्लोमध्ये चल समोर येणाऱ्या दुसऱ्या कोणाला धोका नको आपल्याला धोका नको हे म्हणत असताना बाकी बापूंची आठवण बाकी स समोर होतीच सदैव बापूंचं नाव त्यावेळी घेत होतो साधारण मार्शिस शाहू मार्केट यार्डाच्या जवळ आम्ही आलो आणि त्या ठिकाणी कट आहे मध्ये दुभाजक आहे त्या ठिकाणी एक कट आहे त्या कटाजवळ आल्यानंतर रिक्षा आमची फास्ट होतीच आणि पलीकडल्या बाजूनी एक टेम्पो अचानकच वळला आमच्या बाजूला आणि आमच्या रिक्षाच्या जवळजवळ रिक्षावरच आला तो रिक्षा तर जवळजवळ साठच्या वर गतीनं प पळवत होता तो मुलगा आणि मग त्या गतीमध्येच रिक्षा अगदी रस्त्याच्या काठाबरोबर आली आणि अक्षरशः एक इंचसुद्धा अंतर असेल नसेल अशा स्थितीमध्ये ते त्या टेम्पोच्या रिक्षाची धडक चुकली आणि आम्ही फॉर्च्युनेटली फोटो बाहेर आलो आणि मग सद्गुरू बापूना नमस्कार केला प्रार्थना केली बापूराया तुमच्या केवळ आशीर्वादामुळं कृपा आशीर्वादामुळं त्या अपघातातून मी वाचलो अदरवाईज ते शक्य नव्हतं परिस्थिती अशी होती की शंभर टक्के तो टेम्पो आदळून त्या रिक्षाचा बुक्का झाला असता बुक्काने आम्ही तिथं बघायलासुद्धा राहिलो नसतो इतकी वाईट अवस्था होती पण पण हे माझे बापू आमच्या पाठीशी मागे पुढे सर्व बाजूने आमच्या रक्षणासाठी आहेत तेव्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की ह्या बापूरायांच्या चरणाजवळ आम्ही जर घट्ट राहिलो श्रद्धेनं राहिलो दत्तगुरूंच्या आणि मोठ्या आईंच्या आशीर्वादानं आम्हाला कोणताही धोका होणार नाही कुठल्याही संकटातून आम्हाला बापू सही सलामत बाहेर काढून आपल्याला सुरक्षित सुस्थळी नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाहीत याची बाकी गाठ मी बांधलेली आहे आपण सर्वांनी सुद्धा ती बांधायची आहे हरिओम राम अहम्मदनी बापूराया नाथ समीत नाथ समीत नाथ समीत हरिओ हर